नंदुरबार जिल्ह्यात पुना कंटेनरसह 62 लाखाचा मुद्देमाल केला जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. गुजरात राज्यात दारूबंदी असल्याने देशाच्या इतर राज्यातून गुजरातकडे अवैध दारूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. नंदुरबार उत्पादन शुल्क विभागाने प्रकाशा ते अक्कलकुवा दरम्यान बरहानपूर अंकलेश्वर रस्त्यावरील तापी हॉटेल परिसरात अशाच एका कंटेनरवर कारवाई केली आहे. सदर कंटेनरमध्ये हरियाणा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी परवाना असलेले विदेशी मद्याचे 488 बॉक्स किंमत 44,76,480 रुपयाचा मद्यसाठा बॉडी पॅक कंटेनरमधून अवैधरित्या वाहतूक होत असताना कारवाई करून एकूण 62,76,480 रुपयाचा मुद्देमाल जप्त करत चालक मनोज कुमार मक्खनलाल बिष्णू या इसमास अटक करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार, पोलीस निरीक्षक DM चकोर, सहाय्यक पोलीस निरीक्षक PJ मेहता, हंसराज चौधरी, हेमंडी पाटील, हितेश जेठे, अविनाश पाटील यांच्या पथकाने केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक DM चकोर व पथक करीत आहे. सातपुरा 24 साठी नितीन सावळे, नंदुरबार. ओके. माननीय आयुक्त कांतीलाल उमप साहेब, त्यानंतर डायरेक्टर वर्मा मॅडम, विभागीय उपायुक्त श्री अर्जुन ओळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्री चकोर व त्यांच्या टीमने भरारी पथकाने प्रकाशा अक्कलकुवा रस्त्यावर एक गुजरात पासिंग गाडी संशयास्पदरित्या आढळली. तर तिचा तपास त्यात संशयास्पदरित्या आढळली असता त्यात प्राथमिक तपासानंतर आम्हाला चौकशीनंतर स्पष्ट झाले की त्यात हरियाणा निर्मित मध्य आढळून आले. त्यानंतर आम्ही ऑफिसला ती गाडी घेऊन आलो, ते तपासणी केली असता एकूण 488 बॉक्स हरियाणा राज्य निर्मित मध्य सापडून आले आणि एकूण मुद्देमालाची किंमत आहे 62 लाख. आणि पुढील तपास श्री निरीक्षक श्री चकोर साहेब करत आहेत.